नमस्कार आज आपण कफाविषयी जाणून घेऊया कफ म्हणजे छातीतला कफ असतो तो का हो हा तो कफाचा एक प्रकार झाला कफाचे एकूण पाच प्रकार आहेत तसेच पित्ताचे पण पाच प्रकार आहेत वाताचे पण पाच प्रकार आहेत ते अभ्यासासाठी आहेत वैद्यांसाठी आहेत सामान्य माणसांसाठी ह्या कफाच्या प्रकारात जाऊ नका परंतु एवढं मात्र निश्चित समजून घ्या की कफ म्हणजे फक्त छातीतला असतो तो, तो नाही त्याला आपण बलगम म्हणतो डर्कल म्हणतो जे शेंबुडिया स्वरूपात बाहेर पडतो तो कफाचा एक प्रकार झाला परंतु कफ प्रकृती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर कफ प्रकृती म्हणजे आळस स्थिरता शांतपणा हिरवा रंग कूळ डोक्याचा आणि चील मारणारा म्हणजे कफ प्रकृती एक प्रश्न विचारला उत्तर मिळणार नाही ना दुसरा प्रश्न विचारा उत्तर मिळणार नाही चार प्रश्न विचारले तर एका शब्दात उत्तर पूर्ण करेल ही कफ प्रकृती अरे तुला मगासपासून इतके वेळ सांगते एकदाही तुला ऐकायला आलं नाही का असं आईने तीन वेळा विचारल्यानंतर तो सांगेल हो मी ऐकतोय आणि मला सगळं माहिती आहे हा हे उत्तर ज्याच्याकडनं येईल समजावं ही कफाची प्रकृती कफाच्या प्रकृतीचं काही केल्या त्याला राग तुम्ही चिडवण्याचा प्रयत्न केलात ना तरीही मंडळी चिडत नाहीत आणि ह्याचा राग येतो पित्त प्रकृतीवाल्यांना ते क्षणात चिडतात ही जी कफाची प्रकृती असते ही कफाची प्रकृती अशी गबदूल असते ह्यांचं पोट हे असं मोठं सुटलेलं असतं अर्थात प्रत्येक प्रकृतीला पोट सुटलेलंच असतं म्हणजे तो जाड आहे म्हणजे कफाची प्रकृती असं काही नसतं हां हे पण ढोबळमानाने आपण बघतोय म्हणजे कफाची प्रकृती ही खूप गुबगुबीत खूप जाड चालताना अशी मंद मंद चालणारी हत्तीसारखी हां हत्ती लक्षात घ्या हत्ती कसा असतो अगदी शांत मागणं सिंह जाऊ देत कोल्हे जाऊ देत हे बघत सदा नाही तो हा हत्ती म्हणजे कफाची प्रकृती हरिण हे वाताची प्रकृती टनाटन उड्या मारत नुसतं असं असं सगळीकडे बघत राहतं हे वाताची प्रकृती आणि पित्ताची प्रकृती सिंह वाघ हे पित्ताची प्रकृती तामस त्यांच्या वाटेला जायचं नाही हे पित्ताची प्रकृती माकडं वाताची प्रकृती आपण ह्या निसर्गामध्ये जरी बघितलं ना तरी आपल्याला खूप काही समजता येतं आयुर्वेदाचा अभ्यास करत असताना अनुप नावाचा एक प्रकार आम्हाला आमच्या गुरुजींनी शिकवलेला होता निसर्गामध्ये जे प्राणी आहेत ह्या प्राण्यांवरनं आपल्या प्रकृतीमध्ये काय काय आपलं कुठच्या प्राण्याशी मिळतं जुळतं आहे आपल्याला आपल्या कुठचे प्राणी आवडत आहेत त्याच्यावरसुद्धा आपली प्रकृती अवलंबून असते हो आणि या प्रकृतीला वैशिष्ट्य पद्धतीची स्वप्नं देखील पडत असतात कफाची प्रकृती जी असते ना ही अगदी शांत त्यांची जी स्वप्न असतात ना ही देखील अशी आलिशान मला कोणीतरी वारा घालतो आहे माझी कोणीतरी सेवा करतो आहे माझे हात पाय चेपून देतो आहे मला कोणीतरी तेल लावतो अशी स्वप्न असतात वाद प्रकृती जी असते यांची स्वप्न कुठेतरी हवेत तरंगतोय वरून खाली पडतोय कुठच्या तरी जंगलात सोसाट्याचा वारा आहे अशा ठिकाणी आपण मध्ये सापडलो आहे अशी स्वप्न असतात आणि पित्त प्रकृती आपण कुठेतरी ज्वालामुखीच्या टोकार उभे आहोत सगळीकडे असं भरभरीत रखरखीत वाळवंटात आहोत चारी बाजूला आग लागली आहे आणि मी मध्ये आहे भांडणाची स्वप्न अपघाताची स्वप्न ही पित्त प्रकृती कफाची प्रकृती आपण बघत होतो हे अगदी कुल शांत डोक्याचे असतात ह्यांची भूक काही वेळा चांगली असते जर पित्ताची जोड मिळाली तर ते एवढं खातील की तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही आणि काही वेळा ह्यांना जर वाताची जोड मिळाली कफाला तर हे खातील खातील आणि सगळं पचणार तर नाहीच ते उलटी करून टाकतील कफाची प्रकृती निव्वळ कफाची प्रकृती असते ही शांतपणे खाई ह्यांना जेवायला खूप वेळ लागतो म्हणजे जे जेवण साधारणपणे आठ ते नऊ मिनटात संपलं पाहिजे कफप्रकृतीवाला जो असेल हा इतकं शांत जेवेल की पहिल्या पंक्तीत बसणार आणि शेवटच्या पंक्तीत उठणार ही कफप्रकृती पित्त प्रकृती जेवढ्यास तेवढं पटापट पटापट पटा 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 खाणार होऊन हात दोन मोकळा आणि वाद प्रकृती आपण न जेवता दुसऱ्यांच्या ताटात बघत राहील ते काय खात का हे काय खात आहेत त्यांच्याकडे ते आहे की काय हे इथलं आणतात की नाही उगाच त्या वेटरला हाक मारतात हे वाटायची प्रकृती आपल्याला अगदी सहजपणे ह्या प्रकृती आपल्या अवतीभोवती दिसत असतात आता कफवाल्यांनी काय करायचं तर याच्या बरोबर उलट्या गुणांचा आपल्या शरीरात वाढ करायची जी स्थिरता आहे ही स्थिरता घालवायची जी, जी सुखासीनता आहे इथे थोडंसं निस्सुख व्हायचं सुखाचा थोडासा त्याग करायचा म्हणजे काय होईल यांना कफाचा प्रकोप होणार नाही ही प्रकृती आहे हे स्वभावानुसार हे असंच करणार आहेत त्यांना श्रीखंड आवडेल त्यांना गुलाबजाम आवडेल त्यांना रसगुल्ला आवडेल त्यांना असं म आवडेल त्यांना तळलेलं आवडेल ही सगळी कफाची प्रकृती आहे चवीनं खातील पण कॉमेंट नाही करणार कफाच्या प्रकृतीवाल्यांनी त्याला तिखटाची जोड जरा द्यायची त्याला थोडीशी आंबटपणाची जोड द्यायची म्हणजे यांचे खाल्लेले पदार्थ सहजपणे पाचून जातील आता फळं ही सगळी कफ वाढवणारी असतात मग कफ प्रकृती ज्यांची आहे त्यांनी फळं खाताना कधी खावीत तर त्यांनी ती कधीही दुपारनंतर खाऊ नयेत सकाळच्या वेळेला आणि दुपारच्या वेळेला दुपारच्या अगोदर जेवणाच्या अगोदर जर फळं खाल्ली तर त्यांना ती पचतील ह्या फळांवर थोडीशी काळ्या मिरीची पावडर जर घातली जिऱ्याची पूड जर घातली चाट मसालाच घाला ना ओ किंवा तो पाणीपुरी मसाला मिळतो तो घातला तरी चालतो ह्या फळांवर थोडासा मसाला असा भरभरून जरी फळं खाल्ली तर ह्या फळांपासून वाढणारा कफ यांना होणार नाही पाण्यात खेळल्यामुळे वात वाढतो पण पाणी जास्त पिल्यामुळे कफही वाढतो आणि वातही वाढतो त्यामुळे ह्यांनी पाण्यावर संयम ठेवायचा जास्ती पाणी पिल्यामुळे कफ निश्चितपणे वाढतो ज्यांना कफाचे आजार म्हणजे छातीत कफ भरणं डोळ्यातनं पाणी येणं टॉन्सिल्स वारंवार सोजणं कानातनं पाणी येत राहणं डोकं सर्दीने जाम झाल्यासारखं वाटणं शेंबूळ गळणं ही सगळी कफाचा प्रकोप झाल्यानंतरची लक्षणं आहेत त्यामुळे कफ प्रकृती असलेल्यांनी सावध राहायचं त्यांची सूप घेतलं त्यांनी ना अप्रतिम काम करेल आपल्याला समजा टॉमॅटोचं सूप असेल पण त्याच्यात जर मंचावर सूप घेतलं आणखीन चांगलं कारण ते कसं जरा तिखटपणाकडे जाणारं त्याच्यात थोडंसं आलं लसूण हे पदार्थ जास्त असतात कफाला कमी करणारे असतात त्यामुळे त्यांनी हे सूप घ्यावं ज्यांची पित्ताची प्रकृती आहे त्यांनी व्हेज क्लिअर सूप कोथिंबीर सूप हे असं पित्त प्रकृतीवाल्यांनी घ्यावं आणि वात प्रकृतीवाल्यांनी सूप विथ क्रीम त्याच्यात भरपूर क्रीम घालायचं आणि मग हे सूप प्यायचं अशी गंमत आहे त्यामुळे वात प्रकृती पित्त प्रकृती कफ प्रकृतीवाल्यांची प्रकृती ही आपली आपण ओळखायची आपला स्वभाव आपणच ओळखायचा आपल्या हातावरच्या रेषा आपल्याला बरेच काही सांगत असतात आपला स्वभाव आपलं खाणं आपलं प्रकृती हे बरेच काही तुम्हाला आरोग्याविषयीचे संकेत देत असतात हे आरोग्य संकेत ओळखणं म्हणजे प्रकृती ओळखणं मला माहिती आहे तुमच्या मनात काही शंका असतील शंका जरूर विचारा जरूर विचारल्यात तरच आम्हाला उत्तरं देता येतील तुमच्या मनातले प्रश्न आम्हाला समजले तरच आम्हाला पुढचा एपिसोड बनवता येईल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निश्चितपणे एका एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत फक्त एपिसोडवर लक्ष ठेवा आणि कमेंट्स मात्र करत रहा, आम्ही तुमच्या कमेंट्सची जरूर वाट बघतोय धन्यवाद